नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 46व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ज्ञान विज्ञान योग म्हणजेच गीतेतला 7वा अध्याय हा आपण समजून घ्यायला सुरुवात करणार आहोत. भक्ती ही संकल्पना आपल्या हिंदू धर्माचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. लोक वेगवेगळ्या देवदेवतांना मानतात. भक्ती आणि देवावरचा विश्वास ही एक वैयक्तिक गोष्ट आहे. भगवद्गीता आणि श्रीकृष्ण याच भक्तीबद्दल काय सांगतात हे आपण जाणून घेऊया या नवीन अध्यायातून. श्री भगवान उवाच, मय्या सक्त मनाफ पार्थ योगै युञ्जन्मदाश्रय असंशयम समग्रम माई यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ह्या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मन माझ्याशीच जोडून भक्तियोगाच्या साधनेने मला शरण जाऊन संशयमुक्त होऊन तू मला पूर्णपणे जाणू शकतोस. 6व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या मनाबद्दल सांगतात. आपण देखील या अध्यायातून बरेच काही शिकलो. मेडिटेशन, प्राणायाम, लॉ ऑफ कर्म आणि अजून बऱ्याच गोष्टींबद्दल खोलात शिकलो. आजपासून भगवद्गीतेत भक्ती म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. गीतेचे जर विभाजन केले तर 6 अध्यायांचे 3 भाग होतात. या प्रत्येक भागात श्रीकृष्ण अर्जुनाला एका विशिष्ट योग याबद्दल सांगतात. असे मानले जाते की भगवद्गीतेतील पहिले 6 अध्याय म्हणजे पहिला ते 6वा अध्याय हे कर्मयोगाबद्दल आहेत. या अध्यायातून आपण हे शिकतो की निष्काम कर्म हा एकमेव मार्ग आहे जेणेकरून आपण मोक्ष मिळवू शकतो. निष्काम कर्म म्हणजेच कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेले काम किंवा एक प्रकारची निस्वार्थ क्रिया, अ काइंड ऑफ सेल्फलेस ॲक्शन. त्यानंतरचे अध्याय म्हणजे 7वा ते 12वा अध्याय हे भक्तियोगाबद्दल आहेत. संस्कृत भाषेत भक्ती या शब्दाचा मूळ म्हणजे भज. भज ह्याचा खरा अर्थ म्हणजे विभागणे, संबंधित असणे किंवा मालकीचे असणे. पण भक्ती म्हणजे प्रेम, श्रद्धा, उपासना, आध्यात्मिक तत्व किंवा एखाद्या गोष्टीची धार्मिकता असे देखील आपण म्हणू शकतो. श्वेता शवतरोपनिषद यात भक्ती ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे सहभाग आणि कोणत्याही प्रयत्नांसाठी प्रेम असणे असे म्हटले आहे. ह्याच भक्तीबद्दल आपण या नवीन अध्यायातूनच नाही पण पुढच्या काही अध्यायातून सुद्धा शिकणार आहोत. त्यापुढचे 6 अध्याय म्हणजे 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानयोगाबद्दल सांगतात. हे तिन्ही मार्ग, कर्म, भक्ती आणि ज्ञान, हे आपल्याला मोक्ष या संकल्पनेच्या जवळ नेतील. ते कसे? आता कर्मविषयी तर आपण खोलात जाणून घेतले आहे. आजपासून भक्ती ही आपल्याला मोक्षाच्या जवळ कशी नेईल हे जाणून घेऊया. 6व्या अध्यायाच्या शेवटी आपण हे शिकलो की श्रीकृष्णांवर आपण आपले मन आणि लक्ष केंद्रित केले तर ते योग या संकल्पनेचे सर्वोच्च स्वरूप आहे. आणि हे केल्यानेच आपण परमसत्य किंवा दी ॲब्सल्यूट ट्रूथ ह्याच्या जवळ जाऊ. श्रीमद भागवतम ह्यातील एका श्लोकातून देखील असे म्हटले आहे की वेदिक साहित्यातून श्रीकृष्णांबद्दल ऐकणे किंवा भगवद्गीतेद्वारे थेट त्यांच्याकडून ऐकणे ही स्वतःच एक धार्मिक कृती आहे. पण मग याच परमेश्वराला आपण जाणून घ्यायचे तरी कसे? भक्ती, ध्यान ही परमेश्वराला जाणण्याची साधने आहेत. म्हणूनच या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात श्रीकृष्णांनी 2 महत्त्वाचे शब्द वापरले आहेत. मद आश्रय म्हणजे तुमचे मन माझ्यावर केंद्रित करून आणि श्रुणू ज्याचा अर्थ ऐकणे असा आहे.
कृतीतून मला काय मिळेल, माझं नाव मोठं कसं होईल, मला प्रसिद्धी मिळेल का, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता काम करणे म्हणजे देखील मदाश्रय असे आपण म्हणू शकतो. खूप अंधार असला तर आपण एक टॉर्च किंवा सर्च लाईट वापरतो. हा टॉर्च बाहेरच्या दिशेने वापरला तर आजूबाजूचा जगाचा एक ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट अभ्यास आपण करू शकतो. हाच टॉर्च जर आत मनात वळवला तर आपण स्वतःला किंवा सेल्फ या संकल्पनेबद्दल अजून जाणून घेऊ शकतो. एक इग्नोरंट किंवा अज्ञान माणूस हा आपल्या अवतीभवती असलेल्या भौतिक जगात किंवा मटेरियल वर्ल्ड ह्यात गुंतलेला असतो. हा माणूस परमात्मा या संकल्पनेबद्दल कधीच जाणून घेऊ शकणार नाही. त्याकरता लागतो अभ्यास. हाच अभ्यास आपण सुरू करणार आहोत. हा टॉर्च आता मनात वळवायची वेळ आली आहे. हा अभ्यास सुरू करूया पुढच्या भागात. धन्यवाद.